6 एप्रिल भाजप स्थापना दिवस उत्साह साजरा करणार सांगली शहर जिल्हा कोर कमिटीची बैठक संपन्न. सांगली भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस दिनांक 6 एप्रिल रोजी उत्साह साजरा करण्याचा निर्णय सांगली शहर जिल्हा मंडल अध्यक्ष आणि मोर्चा अध्यक्ष यांच्या बैठकीत घेण्यात आला. खासदार संजय कक्का पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस खासदार संजय कक्का पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर, सरचिटणीस मोहन वाटवे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मतदारसंघातील बुधनिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस दिनांक 6 एप्रिल रोजी साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रमुख नेत्यांची कार्यालये, विभागीय कार्यालये तसेच प्रभागनिहाय स्तरावर जाऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी सकाळी 9:30 ते 10:30 दरम्यान शक्ती केंद्र प्रमुखांच्या हस्ते झेंडावंदन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, स्त्री शक्ती शोभायात्रा होईल. विकसित भारत म्हणजे भाजप ही संकल्पना घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत होतील. यानंतर येणाऱ्या महात्मा फुले जयंती, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती या उपक्रम आणि उत्सवांचे नियोजन झाले. सर्वांना नमस्कार. आज सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी झाली. त्या बैठकीसाठी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार संजय काका पाटील, आमचे लोकसभेचे समन्वयक शेखरजी इनामदार, संघटन मंत्री आमचे मकरंदजी देशपांडे व सर्वच प्रमुख कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेशाकडून आलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी ठरवण्यात आली. 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. या दिवशी प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक बूथवर फडकवतील व त्या ठिकाणी बैठक होऊन आपली जी मतदार यादी आलेली आहे त्या मतदार यादीचं त्या ठिकाणी वाचन होईल आणि त्या मतदार यादीमध्ये काय त्रुटी आहेत हे बघितलं जाईल. तसेच ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आज पार्टी 2400 पार चाललेली आहे खासदार, अशा कार्यकर्त्यांचा, जुन्या कार्यकर्त्यांचा त्या दिवशी आम्ही सगळ्या शहर जिल्ह्यामधील जुन्या कार्यकर्त्यांची यादी काढून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान, ज्यांच्या जीवावर ही पार्टी मोठी झाली त्या कार्यकर्त्यांना छोटंसं गुलाबाचं फूल देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल असंही या बैठकीत ठरलं. आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आमचे आदरणीय खासदार संजय काका पाटील तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी विकासाची कामं झालेली आहेत आणि तेच विकासाचं काम घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाण्याचं या ठिकाणी या बैठकीमध्ये ठरलं आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय संजय काकांना प्रचंड अशा बहुमताने आम्ही निवडून आणण्याचा या ठिकाणी निर्धार व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.